माणगावात गोवंश प्राण्यांची बेकायदेशीरित्या कत्तल. माणगाव तालुक्यात गोवंश प्राण्यांची बेकायदेशीरित्या कत्तल केल्याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की दिनांक 17 जून 2024 रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास मौजे लोणशे मोहल्ला येथे आरोपी इम्तियाज गुलाम मोहदिनी पालेकर वय वर्ष 55, फुरकान सलीम खान वय वर्ष 23, सुभान सलीम खानदेशी वय वर्ष 22, सर्व राहणार लोणशी मोहल्ला यांनी संगनमत करून जनावरांच्या गोठ्यामध्ये जनावरांची कत्तल करण्याकरिता कोणताही शासकीय परवाना नसताना लहान मोठ्या चाकू व सुऱ्यांनी एका गोवंश प्राण्याची विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरित्या कत्तल केली. यावेळी घटनास्थळी धड, पाय, मुंडके व बारीक कापलेले अशा स्वरूपात मिळून आलेले गोवंश जनावरांचे एकूण 70 किलो मांस एकूण किंमत 13,390 रुपये मिळून आले आहे. माणगाव पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, सब पोलीस निरीक्षक भोसले, सब फौजदार मगर यांनी भेट दिली असून पुढील तपास सब पोलीस निरीक्षक भोसले हे करीत आहेत.